Now this one is the chapter number 2. Now as the name suggests, it is the passive component. आता आपण याच्यावरती भरपूर डिस्कशन केलेलं आहे की व्हाट शुड बी द पॅसिव कंपोनेंट, कुणाला ऍक्टिव्ह म्हणायचं, कुणाला पॅसिव्ह म्हणायचं. ओके, या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. नाव मूव टू दी फर्स्ट पॉइंट कॉल्ड एज मल्टिपल टी जंक्शन्स. इट इज द टी वेअर इट हॅव्हिंग मल्टिपल जंक्शन्स. ओके, 3 जंक्शन्स, 4 जंक्शन टी इज देअर. ओके, नॉर्मली टी जंक्शन्स हॅव्हिंग 3 जंक्शन्स, टी म्हणतोय मी. नॉर्मली टी जंक्शन्स हॅव्हिंग 3 जंक्शन्स. आता टी याच्या नावातच आहे, इट इज द कॅपिटल लेटर ऑफ टी. अल्फाबेट मध्ये टी कॅपिटल लेटर काढलं की इट हॅव्हिंग द 3 जंक्शन्स. सो मल्टिपल टी जंक्शन्स हॅव्हिंग नॉर्मली 3 जंक्शन्स, इट मे हॅव द 4 जंक्शन्स डिवाइस. कधी कधी ते 4 जंक्शन्सचं डिवाइस सुद्धा असू शकताय. नाव इन केस ऑफ मल्टिपल टी जंक्शन्स, बिफोर स्टार्टिंग विथ द मल्टिपल टी जंक्शन्स, वी हॅव टू अनालाइज दिस जंक्शन्स. आपल्याला ते अनालिसिस करायचंय प्रत्येक पोर्टचं, प्रत्येक जंक्शनचं, सो दॅट वी हॅव टू टेस्ट द परफॉर्मन्स ऑफ दॅट टी जंक्शन्स. आपल्याला त्या सगळ्यांचा परफॉर्मन्स टेस्ट करायचंय. कशाच्या माध्यमातून आपण करू शकतो? तर एका मॅट्रिक्सच्या माध्यमातून. So we can analyze the performance of this T by using one matrix called as scattering matrix. Eka scattering matrix madhe tyacha power relations apan tithe tyacha madhe kay karu shakto, define karu shakto. Now tumhala mahit he T chi kay zarurat aahe aplyala, tar saglyanna mahit aahe ki he T junctions apan normally kutehi vaparto. Jasa apan ghari L junction, T junctions manto. The first thing अबाउट द टी जंक्शन्स, इट कॅन सेपरेट आउट द सिग्नल. एका लाईन मधून आलेला सिग्नल 2 लाईन मध्ये जर सेपरेट आउट करायचं असेल तर आपण मल्टिपल टी जंक्शन्स वापरतो. और इन ऑर्डर टू कंबाइन द 2 सिग्नल्स वी कॅन यूज द टी जंक्शन ऑल्सो. जर मला 2 सिग्नलला कंबाईन करायचं असेल किंवा स्प्रेड करायचं असेल तरी आपण काय करू शकतो? टी जंक्शन्स यूज करतो. ओके, नाव स्कॅटरिंग मॅट्रिक्स. ओके, इट इज ऑल्सो द स्क्वेअर मॅट्रिक्स. स्कॅटरिंग मॅट्रिक्स इज ऑल्सो स्क्वेअर मॅट्रिक्स. तो कंपल्सरी स्क्वेअर मॅट्रिक्सच असतो. 3 × 3, 4 × 4. मग हा स्कॅटरिंग मॅट्रिक्स काय आहे? तो पॉवर रिलेशन, सगळ्या पोर्ट मधल्या ज्या पॉवर रिलेशन्स आहेत त्या पॉवर रिलेशनचं कंबाईन मध्ये आपण त्याच्यामध्ये मॅट्रिक्स मध्ये पुट करतो. ओके, आणि जे काही प्रत्येकाचे पॉवर रिलेशन आहे, जे इलेमेंट न तो आपण तिथे डिफाईन करतो त्याला आपण काय म्हणतो? स्कॅटरिंग कोएफिशियंट. त्यामुळे हे जे काही इलेमेंट स्कॅटरिंग मॅट्रिक्स मध्ये दिसतात त्यांना आपण काय म्हणतो? स्कॅटरिंग कोएफिशियंट किंवा स्कॅटरिंग पॅरामीटर्स. मग मल्टिपल टी जंक्शन्स मध्ये काय महत्वाचं आहे? एकतर स्कॅटरिंग मॅट्रिक्स आणि स्कॅटरिंग पॅरामीटर्स. मॅट्रिक्स मध्ये असलेल्या सगळ्या कंटेंट्सला आपण काय म्हणतो? पॅरामीटर्स. ओके, इट इज द स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, आता याच्यामध्ये बघा, अँड द इलेमेंट्स ऑफ मॅट्रिक्स इज कॉल्ड एज स्कॅटरिंग कोएफिशियंट्स. ऑल्सो इट इज ऑल्सो नोन एज स्कॅटरिंग पॅरामीटर्स. त्याला आपण अजून काय म्हणू शकतो? स्कॅटरिंग पॅरामीटर्स. ते खूप गरजेचे आहेत. S11, S22, S33, दीज आर द स्कॅटरिंग पॅरामीटर्स. ओके, प्रॉपर्टीज लक्षात ठेवावं लागतील. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, व्हॉट आर द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ स्कॅटरिंग मॅट्रिक्स. ओके, जनरली स्कॅटरिंग मॅट्रिक्स इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. हा कसा असतो? स्क्वेअर मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑर्डर m × m, और n × n म्हटलं तरी चालेल. हेअर m and n हॅव्हिंग सेम व्हॅल्यू. 3 × 3, 4 × 4, 5 × 5 अकॉर्डिंगली. ओके, म्हणजे याच्यामध्ये तो जो मॅट्रिक्स आहे तो कसा असणार आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे. तो 3 × 2, 2 × 3 असा कधीच नसतो. प्रत्येक स्कॅटरिंग मॅट्रिक्स मध्ये काही इलेमेंट्स एकमेकांना कसे असतात? सिमेट्रिक असतात. म्हणजे SIJ = SJI असतो. म्हणजे S12 असेल तर S त्याचा रिवर्स करायचा S21. म्हणजे पॉवर रिलेशन मध्ये एखाद्या पोर्ट मधून जर एनर्जी आपण दुसऱ्या पोर्टला पाठवत असेल तर सिमिलर एनर्जी दुसऱ्या पोर्ट मधून पाठवलेली पहिल्या पोर्ट मधून बाहेर पडते. म्हणजे रिलेशन्स काय आहेत बघा, लक्षात येते का? S12, S21 म्हणजे काय असतं? त्याला आपण म्हणतो सिमेट्रिक मॅट्रिक्स. नेक्स्ट, इट इज ऑलवेज अ युनिटरी मॅट्रिक्स. मीन्स S × S ट्रान्सपोज इज इक्वल्स टू आयडेंटिकल मॅट्रिक्स.
means only diagonal elements are 1, other elements are 0. That means it is the identical matrix S into S transpose. Now again Sik is equals to Sij. Dilela sum of product of each terms of any row multiplied by complex conjugate of corresponding terms of any other row is 0. हे काय आपल्याला आपण कधी यूज नाही करत, फक्त लक्षात ठेवा तुम्ही. ओके, देन देर आर व्हेरियस मायक्रोवेव्ह टी जंक्शन आर देर. कोणकोणते टी जंक्शन आहेत त्याच्यामध्ये? ए प्लेन टी आहे, त्यानंतर एच प्लेन टी आहे, त्यानंतर ई एच प्लेन टी आहे, त्यालाच आपण हायब्रिड टी म्हणतो, आणि तोच टी आपण मॅजिक टी म्हणून सुद्धा ओळखतो. ओके, तर ई प्लेन टी, ई एच प्लेन टी, एच प्लेन टी आणि मॅजिक टी अशा चार टी आहेत त्याच्यामध्ये. नाव ई प्लेन टी, व्हॉट इज मीन बाय ई प्लेन टी? ई आर्म इज कनेक्टेड अलॉंग दी ब्रॉडर ब्रॉडर डायमेन्शन ऑफ दी मेन वेव्ह गाईड. ही मेन वेव्ह गाईड आहे. सो ई आर्म इज कनेक्टेड टू दी ब्रॉडर डायमेन्शन, याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, अलॉंग दी मेन वेव्ह गाईड. E arm, then this one is the collinear arms. Port 1 and port 2 are the collinear ports. एकमेकांच्या समोरचे आहेत, where E arm is connected along the broader dimension. Next, हे त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये बघा काय आहे की whenever we transmit the energy from port 3 to port 2 and port 3 to port 1, there may be an 180 degree of phase shift. ज्या वेळेस आपण एनर्जी पाठवत असतो एका पोर्ट मधून दुसऱ्या पोर्टला, किंवा जो ई आर्म कनेक्ट केलाय त्याच्यामधून पाठवलेली एनर्जी जर पोर्ट 1 आणि पोर्ट 2 मध्ये जात असेल तर ती इक्वली डिवाइड होते, बट इट ऍड्स द 180 डिग्री ऑफ फेस शिफ्ट. त्याच्यामध्ये 180 डिग्रीची काय असते? फेस शिफ्ट ऍड होते. नाव दिस वन इज द स्कॅटरिंग मॅट्रिक्स ऑफ ई प्लेन टी. It is the 3x3 matrix, square matrix. Okay. Generally, kitita square matrix asava, that depends on your ports. 3 ports are still there, no combination in our 3x3 che. Mag aplyala maite, this scattering coefficient S23 is equals to minus S13. Acha artha kay port 1 ani 2 kashe ayet ekmekanna collinear jari asle tar tyachyamadhye 180 degree chi phase shift aste. म्हणून तिथं काय दिले, दोघे एकमेकांना कसे आहेत? सेम आहेत, सेम इक्वली डिस्ट्रीब्युट होत आहेत, बट देअर इज एन 180 डिग्री ऑफ फेज शिफ्ट. नाव पोर्ट 3 इज परफेक्टली मॅचड टू द जंक्शन सो दॅट युअर S33 पॅरामीटर शुड बी 0. जो पोर्ट 3 आहे का नाही तो कसा असतो? परफेक्टली मॅचड टू द जंक्शन असतो, सो दॅट S33 शुड बी 0. मग सिमेट्रिक प्रॉपर्टीज काय आहेत? S12, S13 याच्या कसे असते ते मॅट्रिक्स प्रॉपर्टीज मध्ये आपण बघितलंय. दे आर द सिमेट्रिकल टू इच अदर, म्हणजे S11 इज इक्वल्स टू, सॉरी S12 इज इक्वल्स टू S21. नेक्स्ट S13 इज इक्वल्स टू S31 सिमिलरली, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये असते. नाव बाय कॅल्क्युलेटिंग S into S transpose, तुम्हाला म्हटलं होतं की याचे कॅल्क्युलेशन आहेत पण काही गरजेचे नाहीत. वी जस्ट फाइंड आउट द लास्ट फॉर्म्युला और लास्ट वैल्यू ऑफ एस स्कैटरिंग मैट्रिक्स एस इज इक्वल्स टू 1/2, 1/2, 1/√2. हे वैल्यूज लक्षात ठेवा. ओनली पोर्ट 3 इज परफेक्टली मैच्ड सो दैट S33 पैरामीटर इज 0 ओनली. ओके, काय सांगितलं याच्यामध्ये की फक्त थर्ड पैरामीटर S33 हा थर्ड पोर्ट मात्र परफेक्टली मॅच असतो, म्हणून ओनली S33 पॅरामीटर इज 0 इन केस ऑफ ई प्लेन टी. ओके, नाव दिस वन इज द एच प्लेन टी. एच प्लेन टी मध्ये काय असतं की ओनली एच आर्म इज कनेक्टेड टू दी शॉर्टर डायमेन्शन ऑफ युअर मेन वेव्ह गाईड. दिस वन इज द मेन वेव्ह गाईड. ही कशी असते? मेन वेव्ह गाईड असते. आणि ही कशी असते? त्याची एच आर्म. आता एच आर्म मध्ये तुम्ही बघा की हा जो वेवगाईड कनेक्ट केलेली आहे ती वेवगाईड ह्याच्या एकदम लहान शॉर्टर डायमेन्शनला ती कनेक्ट केलेली आहे, आणि ह्याच्यामुळे काय होतं? ड्यू टू दिस अरेंजमेंट वी विल गेट डिवायडेशन ऑफ युअर मॅग्नेटिक फील्ड. सो
हेअर वी विल गेट द डिवाइडेशन ऑफ मैग्नेटिक फील्ड इनटू पोर्ट वन एंड पोर्ट टू विथ नो एनी फेज शिफ्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला कसलीही फेज शिफ्ट ऑब्झर्व होत नाहीत. सो एस वन थ्री पॅरामीटर एस टू थ्री पॅरामीटर बोथ आर द सेम, देर इज अ नो निगेटिव्ह साईन. तिथं निगेटिव्ह साईन याचा प्रश्नच येत नाही. सो एस वन थ्री अँड एस टू थ्री आर द सेम, इक्वली डिवाइड्स. बघा मग फ्रॉम दिस एस वन टू इज इक्वल्स टू एस टू वन, एस वन थ्री इज इक्वल्स टू एस थ्री वन, हे अशा पद्धतीनं आहेत. बाकी पुन्हा नंतर तेच सेम, एस थ्री थ्री इज इक्वल्स टू झिरो, एस इज इक्वल्स टू दिस पॅरामीटर. आता हा स्कॅटरिंग मॅट्रिक्स मध्ये अजून एक लक्षात ठेवण्यासारखं काय आहे की हिअर युअर एस थ्री थ्री इज अगेन इक्वल्स टू झिरो. ओके, रीड करा बरं एकदा सगळ्यांनी या प्रॉपर्टीज, हे खूप गरजेचं आहे. काय केलंय बघा सगळ्यांनी. सिंपल. नाव दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ ई प्लेन अँड एच प्लेन टी, वेअर ई आर्म इज कनेक्टेड टू ब्रॉडर अँड एच आर्म इज कनेक्टेड टू द शॉर्टर डायमेन्शन ऑफ युअर मेन वेव गाईड. दिस वन इज द मेन वेव गाईड, युअर युअर मेन वेव गाईड. आता इथं मात्र तुम्हाला दाखवलंय बघा, इथं हा जो ज्यावेळेस ई आर्मचा सिग्नल फ्लो होतोय त्यावेळेस इथे ई आर्म मध्ये कसं दिसतंय तुम्हाला, एरो डिफरंट दिसतंय. दॅट मीन्स देअर इज अन 180 डिग्री ऑफ फेज शिफ्ट. आणि ज्यावेळेस असा झिगझॅग मॅनरनं जो चाललेला आहे तो याच आर्मचा सिग्नल आहे, तो सिग्नल कसा आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने. सो देअर इज अन नो एनी फेज शिफ्ट. सिमिलरली इट कंबाइन्स द प्रॉपर्टीज ऑफ ई प्लेन टी अँड एच प्लेन टी. सो इट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स विथ 4x4 मॅट्रिक्स वेअर 4 पोर्ट्स आर देअर. ओके, सो एस वन वन टू एस फोर फोर दीज आर द 16 पॉसिबल कॉम्बिनेशन्स. इट हॅविंग 16 पॉसिबल कॉम्बिनेशन्स. आता ह्याच्यामध्ये प्रॉपर्टीज कंबाईन करतोय म्हणजे काय करतोय, एस वन थ्री जसं काही ई आर्मच्या प्रॉपर्टीज आहेत, एच आर्मच्या प्रॉपर्टीज आहेत, याची ज्योमेट्रीच अशी सांगते की एच आर्म मधून सिग्नल ई आर्म मध्ये जात नाही किंवा ई आर्मचा सिग्नल एच आर्म मध्ये निघत नाही. त्यानंतर सिमेट्रिक प्रॉपर्टीज काय वापराव्या लागतील तुम्हाला आणि नंतर कॅल्क्युलेशन करायचे. ओके, त्यानंतर असं ऑब्झर्व झालंय सगळ्या कॅल्क्युलेशन मध्ये ऑल दी डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. इन केस ऑफ मॅजिक टी युअर ऑल दी डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. रिमेंबर मॅजिक टी मध्ये तुमचे किंवा ई एच प्लेन टी मध्ये युअर ऑल फोर डायगोनल एलिमेंट्स, जे डायगोनल आहे का नाही हा, त्याचे सगळे एलिमेंट्स कसे असतात, झिरो असतात. Because all the four ports are perfectly matched to that junctions. So it is known as magic T. These are the some applications of magic T. These are the some applications of magic T. Now this one is the rat race T. Rat race T madhe baga yachyamadhe tumhala lakshat yet asel ki all four ports are connected with the adjacent port by a distance of lambda g by 4. Only these two ports are connected with distance of 3 lambda g by 4. So what is the total is 3 plus 4 plus 5 plus 6. 6 lambda g by 4. That means 3 lambda g by 2. Total distance is 3 lambda g by 2. That is circumference of that circle. Asha paddhatine. Port 1, port 2, port 3 and port 4 are connected with the lambda g by 4 distance only. And only port 1 and port 4 are connected to the 3 lambda g by 4 distance.
ऑल्सो हाँ कोणाला माहिती आहे का याचं रिलेशन कसं असतं? व्हेन एव्हर द सिग्नल ट्रान्समिट फ्रॉम पोर्ट वन इट कॅन डायरेक्टली गोज टू दी टू ऍडजेसंट पोर्ट. पोर्ट वन मधून पाठवलेला सिग्नल कुठे जाणार? पोर्ट फोर ला जाणार आणि पोर्ट टू ला जाणार, बट नॉट पोर्ट थ्री. ऑल्सो व्हेन एव्हर द सिग्नल ट्रान्समिट टू दी पोर्ट टू इट गोज टुवर्ड्स दी पोर्ट वन अँड पोर्ट थ्री बट नॉट पोर्ट फोर. तीन मधून पाठवलेला सिग्नल हा दोन आणि चार मध्येच जातो, एक मध्ये जात नाही. प्लस चार मधून पाठवलेला सिग्नल एक आणि तीन मध्येच जातो, ऍडजेसंट पोर्ट बघायची फक्त, दोन मधून जात नाही. दिस इज द सिंपल डायग्राम ऑफ युअर रेट रेस्टी. नाव नाव लेट सी सम फेरेट कॉम्पोनंट्स. फेरेट कॉम्पोनंट्स मध्ये देर आर थ्री कॉम्पोनंट्स आर देर, आयसोलेटर, सर्क्युलेटर अँड गायरेटर. सो इट इज मीन बाय गायरेटर, गायरेटर इज अ डिवाइस विच ऍड द 180 ऑफ डिग्री फेज शिफ्ट वेन ट्रान्समिशन फ्रॉम पोर्ट वन टू पोर्ट टू. ज्यावेळेस पोर्ट वन टू पोर्ट टू जात असेल आपण, त्यावेळेस तो 180 डिग्रीची फेज शिफ्ट ऍड करतो. मात्र ज्यावेळेस तो पोर्ट टू टू पोर्ट वन येतो, त्यावेळेस मात्र तो कसलीही फेज शिफ्ट ऍड करत नाही. सो दिस इज द बेसिक फंक्शन ऑफ गायरेटर. पाय रेडियन, पाय म्हणजे 180 डिग्री. सो पोर्ट वन टू टू जात असताना तो 180 डिग्रीची फेज शिफ्ट ऍड करतो, मात्र टू टू वन जात असताना कुठलीही फेज शिफ्ट देत नाही. मग इथं त्यांनी तसे ट्विस्ट वापरल्यानंतर कसे येतो त्या ते मी सांगितलंय त्यावेळेस, की हा 90 डिग्री प्लस हा फेरेट रॉड 90 डिग्री, असे टोटल 180 डिग्री रोटेशन होऊन सिग्नल पुढे जातोय. ज्यावेळेस सिग्नल तिथून बॅक येतो त्यावेळेस हा 180 डिग्री क्लॉकवाईज नेला तर हा, सॉरी, 90 डिग्री क्लॉकवाईज नेला तर हा 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज आणतोय, म्हणून त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतो पोर्ट वनला. म्हणून पोर्ट वन टू टू जात असताना 180 डिग्री दाखवतो, पण टू टू वन येत असताना मात्र कसलाही त्याच्यामध्ये फेज शिफ्ट ऍड होत नाही. सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर आयसोलेटर, आयसोलेटर असा डिवाइस आहे ज्यावेळेस तो पोर्ट वन टू टू सिग्नल ट्रान्समिट करत असतो त्यावेळेस तो मिनिमम अटेन्युएशन देतो. रिमेंबर, मिनिमम अटेन्युएशन. मायक्रोवेव्ह सोर्स मधून सगळा डेटा लोड कडे जाऊ देतो, पण लोडचा कुठलाही डेटा मायक्रोवेव्ह सोर्स कडे येऊ देत नाही. सो इट हॅव्हिंग मिनिमम अटेन्युएशन. नेक्स्ट, ज्यावेळेस तो लोड कडून मायक्रोवेव्ह सोर्स कडे येतो त्यावेळेस त्याचं मात्र मॅक्झिमम अटेन्युएशन बघायला मिळतं, म्हणजे डेटा जाऊ देत नाही पुढं. मग इथं रेजिस्टिव्ह कार्ड्स यूज केलेत, त्या डेटा जर तसा चालला रिटर्न, तर हा रेजिस्टिव्ह कार्ड काय करतोय, सगळा डेटा ऍब्सॉर्ब करून घेतोय. सांगितलं होतं आपण त्यावेळेस. देन थर्ड डिवाइस इज अ सर्क्युलेटर. नाउ सर्क्युलेटर सर्क्युलेट्स द सिग्नल्स टू द नेक्स्ट ऍडजेसंट पोर्ट ओनली. मीन्स सिग्नल कॅन ट्रान्समिट फ्रॉम पोर्ट वन टू पोर्ट टू, टू टू थ्री, थ्री टू फोर, फोर टू वन, क्लॉकवाईज पकडलं तर अँटी क्लॉकवाईजला 1 to 4, 4 to 3, 3 to 2 आणि 2 to 1. कसा सर्क्युलेटर प्रिपेअर केलाय त्याच्यावर डिपेंड आहे, आयदर क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज. मी तर फंक्शन आहे त्याचे कंपॅरिझन सांगितलंय सर्क्युलेटर आणि आयसोलेटरचं. त्यानंतर काय ऍक्सेसरीज आपण बघितल्या होत्या, कोण कोणत्या ऍक्सेसरीज आहेत? फ्लेंजेस, फ्लेंजेस इज यूज्ड टू कनेक्ट द टू वेव्हगाईड्स फॉर कनेक्ट द टू वेव्हगाईड्स. मे बी इट इज परमनंट और इट इज सेमी परमनंट. ओके, बोल्टेड फ्लेंज आर देअर, चॉक चॉक टाईप ऑफ फ्लेंज इज देअर. मात्र फ्लेंजेस घेत असताना आपण कुठली रिक्वायरमेंट बघतो, की द एंड्स ऑफ युअर वेव्हगाईड शुड बी वेल फिनिश्ड, ओके, सो दॅट देअर शुड नॉट बी एनी अफेक्ट्स इन द ई ऑर एच प्लेन. ते असे जॉईंट्स करत असताना वी हॅव टू मेंटेन दिस जॉईंट इन सच अ वे दॅट देअर शुड नॉट बी एनी टाईप ऑफ अफेक्टिंग इन केस ऑफ ई प्लेन ऑर एच प्लेन. त्याच्यामध्ये ई फील्ड किंवा एच प्लेन, एच फील्ड अफेक्ट होऊन चालणार नाही, त्यामुळे ते जॉईंट जोडताना आपण प्रिकॉशन घ्यावे लागते. बोल्टेड फ्लेंज मध्ये बोल्ट्स यूज केलेले असतात, तुम्हाला सांगितले. त्यानंतर काही क्वार्टर लेंथ फ्लेंजेस आहेत, त्यानंतर चोक टाईप फ्लेंजेस आहेत, बऱ्याचशा टाईपच्या फ्लेंजेस अवेलेबल आहेत. ओके, नाउ वेवगाईड बेंड्स. सिम्पली इन ऑर्डर टू चेंज द डायरेक्शन ऑफ युअर सिग्नल वी रिक्वायर्ड ए बेंड्स. जर एखादी भिंत आली आडवी, एखादं काहीतरी वेगळं चालू, मला रोटेशन करायचंय त्याच्यामध्ये, तर मी काय करू शकतो, बेंड्स.
ते काय ते मायक्रोवेव्ह सिग्नल्सला काय प्रॉब्लेम आहे की तो बेंड्स करत असताना प्रॉपरली बेंड नाही झाला तर त्याचे फील्ड्स बदलते, पॅटर्न्स बदलते, त्यामुळे तो सिग्नल प्रॉपरली ट्रान्समिट होणार नाही. त्यामुळे आपल्याला ती रिक्वायरमेंट अशी फुलफिल करायची की त्याच्यामध्ये त्याच्या जो आतून सिग्नल पाठवलाय त्याच्या फील्ड पॅटर्न्स मध्ये त्याच्या मोड मध्ये कुठलाही चेंजेस व्हायला नको. सो दॅट वी यूज द बेंड ऑर कॉर्नर्स. इन बेंड्स देर शुड बी द फिक्स रेडियस ऑफ 2 लॅम्बडा जी. रेडियस शुड बी फिक्स. मग तो जर वाइडर डायमेन्शनने बेंड केला तर तो एच बेंड होतो, आणि शॉर्टर डायमेन्शनने बेंड केला तर ई बेंड होतो. आणि जसे बेंड्स तसेच कॉर्नर्स. इथं बघा कॉर्नर्स बेंड कसा आहे, बेंड्स रिक्वायर्ड मोर स्पेस टू रोटेट दी सिग्नल्स. आता बेंड कसा असतो, मोठा असतो. इथं कसं आहे, हा शॉर्ट कॉर्नर्स कसे असतात, लहान असतात, बेंड्सच्या ऐवजी कॉर्नर्स प्रेफर केले जातात. ट्विस्ट, ट्विस्ट मध्ये काय असतं की इन ऑर्डर टू चेंज द पोलरायझेशन, आता हा हॉरिझॉन्टल टू वर्टिकल करायचा, किंवा हा हॉरिझॉन्टल आहे हा वर्टिकल केला, रिव्हर्स वर्टिकल आलेल्याला हॉरिझॉन्टल जोडायचं आहे, इकडून आडवी आली वेवगाईड तिथं उभी करून सोडायची आहे. सो वी रिक्वायर्ड ए ट्विस्ट. आपल्याला काय लागतं तिथं, ट्विस्ट. आता ट्विस्ट मध्ये काय आहे, देर आर टू टाइप्स, 90 डिग्री और 45 डिग्री, अकॉर्डिंग टू द एप्लीकेशन वी यूज. नाउ टेपर, टेपर इज यूज्ड टू कन्वर्ट द रेक्टेंगुलर टू द स्क्वेअर साइज. आता इकडून रेक्टेंगुलर वेवगाईड आलाय आणि इकडून सर्क्युलर आलाय, जोडायला काय करणार, टेपर यूज करायचं. पण याच्यामध्ये असं आहे की दोघांचेही डॉमिनंट मोड दोघांमध्ये ऑप्टेन होतात. याचा डॉमिनंट मोड TE10 आहे आणि याचा TE11 आहे, त्यामुळे ते सुटेबल आहे. त्यानंतर रोटेटिंग कपलिंग फ्रीली रडार डा अँटेनाला ट्रॅक करण्यासाठी महत्त्वाचा डिव्हाइस कोणता आहे, रोटेटिंग कपलिंग. त्यानंतर डायरेक्शनल कपलर बघितला आपण. ओके, व्हॉट इज डायरेक्शनल कपलर, इन ऑर्डर टू सॅम्पल दी स्मॉल अमाउंट ऑफ सिग्नल्स इन मेजरमेंट पर्पज वी यूज द डायरेक्शनल कपलर. मग याच्यामध्ये बघा, इन्सिडेंट पॉवर, बॅक पॉवर, रिफ्लेक्टेड पॉवर आणि फॉरवर्ड पॉवर अशा 4 कॉन्सेप्ट असते. ओके, वेन एवर सिग्नल्स इज ट्रान्समिट फ्रॉम पोर्ट 1 टू पोर्ट 2, सम अमाउंट ऑफ एनर्जी इज कपल्ड ॲट पोर्ट 4 बट नॉट पोर्ट 3. आठवतंय का बघा, अल्सो वेन एवर द सिग्नल ट्रान्समिट फ्रॉम पोर्ट 2 टू पोर्ट 1, सम अमाउंट ऑफ एनर्जी इज कपल्ड ॲट पोर्ट 3 बट नॉट पोर्ट 4. अल्सो पोर्ट 1 अँड पोर्ट 3 आर डीकपल्ड, दोघे एकमेकांना डीकपल्ड असतात, जसे पोर्ट 2 आणि 4 असतात तसे, त्याच्यामध्ये सिग्नल ट्रान्समिशन करू शकत नाही. ज्यावेळेस इथून सिग्नल पाठवतो थर्ड मधून, तो 2 मध्येच जातो, 1 मध्ये जात नाही. आणि लास्ट जी काय प्रॉपर्टीज आहे, 4 मधून पाठवलेला सिग्नल 1 मध्ये जातो, 2 मध्ये जात नाही. मग ह्या प्रॉपर्टीज मी आत्ता सांगितल्या सगळ्या, ह्या डेफिनेशन लक्षात ठेवा. इन्सिडेंट पॉवर टू दी बॅक फॉरवर्ड पॉवरचा रेशियो म्हणजे कपलिंग फॅक्टर, देन फॉरवर्ड पॉवर टू दी बॅक पॉवर इज नोन एज डायरेक्टिव्हिटी, अँड इन्सिडेंट पॉवर टू दी बॅक पॉवर इज नोन एज आयसोलेशन. टू होल डायरेक्शनल कपलर मध्ये 2 होल मध्ये असं डिस्टन्स मेंटेन केलेलं असतं, सो दॅट वी विल गेट द फेज शिफ्ट बिटवीन 2 होल्स. आता ज्यावेळेस हा सिग्नल इथून पाठवतो, हा पहिल्या होलमध्ये इथून पुढं आला आणि दुसऱ्या होलमधून आला, तर दोघांमध्ये काय असतं, फेज सेम राहतात, सो ॲडिशन सिग्नल होऊन इकडे येतो. मात्र जर पहिल्याच रो मध्ये माघारी आला आणि तो पुढे जाऊन दुसरा सिग्नल पहिल्याच ह्याच्यात माघारी आला, तर दोघांमध्ये आउट ऑफ फेज लक्षात येतं, सो कॅन्सल आउट होते ते दोघं. म्हणून पोर्ट 1 टू पोर्ट 2 पॉवर पाठवत असताना ती पोर्ट 3 ला बॅक येत नाही, असं त्याचं आहे. त्याच्यानंतर 2 अँटेनाज आपण बघितले, हॉर्न अँटेना आणि पॅराबोलिक डिश अँटेना. त्या डिश अँटेनाचे बरेचसे टाईप्स बघितले. ओके, डिश अँटेना कसा डिझाईन केलेला असतो, त्याची शेप काय असावा, ते कुठल्या कुठल्या ॲप्लिकेशनसाठी यूज केले जातात, त्याही गोष्टी तुम्ही ह्याच्यामधून स्टडी करू शकताय. त्यानंतर हॉर्न अँटेनामध्ये ई हॉर्न, एच हॉर्न, पॅरा, त्यानंतर पॅरा पिरामिडल हॉर्न आहे त्याच्यामध्ये, फ्लेअर अँगल म्हणजे काय, अशा गोष्टी आपण थोड्याशा डिस्कस केल्या होत्या. ओके, सो दिस इज ऑल अबाउट युअर चॅप्टर नंबर 2. मी दो एक 5 मिनिटं रेस्ट घ्या. आता 3:21 झालेत, मी शार्प 3:25 ला इथंच
चॅट बॉक्स आहे का नाही तुमचं, चॅट बॉक्स तिथं लिंक देतो, तिथून लिंक घ्या आणि सॉल्व करायला घ्या. लिंक ग्रुपवर कोणीही शेअर करणार नाही, जिथून इथूनच लिंक घ्यायची चॅप्टर वनची आणि सॉल्व करायचं. 3:25 ला आपण लिंक मी झूमवरतीच घेतोय आणि ज्यांचे रिस्पॉन्स आहे तेवढेच अटेंडन्स लागेल आज, आणि 1 तासांनी रिस्पॉन्स बंद केले जातील, तिथून कोणाचेही रिस्पॉन्स ऍक्सेप्ट केले जाणार नाहीत.